जवळून पाहिलं त्याच्या आधी 25 वर्षाची जी भाजपा होती ती वेगळी आणि 2014 पासूनची जी भाजपा आहे ती वेगळी आणि त्या भाजपा सोबत जवळून पाहिल्यानंतर आपल्याला एकच कळलं की ज्यांनी दिली त्यांची साथ त्यांचाच केला त्यांनी घात ही त्यांची भूमिका सदैव राहिलेली आहे. आणि हे मी देशाबद्दल पण सांगू शकतो जे देशात चित्र बंदच चाललंय तुम्हाला सांगतो मी एवढ्यासाठी सांगायला आलोय कारण हे जे काही नारे होतात ना 400 पार आणि एवढे पार आणि तेवढे पार कदाचित तुम्हाला वाटेल की अरे मला तर हे सरकार नकोय भाजपचं सरकार नकोय पण माझ्या एका मताने काय बदलणार आहे माझ्या एका आवाजाने काय बदलणार आहे एकदा मशालीचं बदलून बदलून काय बदलणार आहे हेच तुम्हाला सांगायला आलंय की तुमच्या मतदानाने देशाचं चित्र बदलणार आहे. आज देशभरात तुम्ही बघा चित्र बदलत चाललं जे मी तुम्हाला सांगतोय दक्षिण भारतात एकही राज्य असं नाहीये जिथे भाजपाला ते सांगतात अब की बार भाजपा तरी पार. प्रत्येक राज्यात कर्नाटका बघा तुम्ही तेलंगणा बघा तुम्ही आंध्र प्रदेश बघा केरळ बघा तमिळनाडू बघा एक सुद्धा असं राज्य नाही जिथे सांगतात आता आम्हाला भाजपा नको झालं तेवढे अत्याचार बस झाले आता आम्ही अत्याचार सहन करू शकत नाही आता आम्ही भाजपाला मतदान करणार नाही. तसं जसं हे चित्र दक्षिण भारतात आहे तसं जर आपण इतर भारतात बघितलं मध्य भारत घेतलं उत्तर भारत घेतलं तर तिथे देखील आपल्याला हे चित्र बघायला मिळत आहे. बिहारमध्ये मध्य भारतात जर आपण पाहिलं बिहारमध्ये बिहार हे राज्य फार महत्वाचं ठरणार आहे. माझ्याच वयासारखे तेजस्वी यादव तिथे एक मोठी लढाई लढत आहेत आपल्याशी जशी इथे गद्दारी झाली तशी तिथे देखील नितीश कुमार जी ना तिथून पूर्णपणे बाजूला काढण्यात आलं त्यांनी पलटी मारली आणि ते पुन्हा एकदा गेले भाजपसोबत. आता तसं जर पाहायला गेलं तर 2014 पासून 2024 पर्यंत या 10 वर्षामध्ये अनेक वेळा तिकडे भाजपाला मतदान केलेलं आहे तिकडच्या लोकांनी आणि अनेक वेळा त्यांनी ऐकलेलं आहे की आम्ही तुम्हाला एवढे 1000 कोटीचं पॅकेज देऊ तेवढे 1000 कोटीचं पॅकेज देऊ एक रुपया सुद्धा त्या बिहारमध्ये गेला नाही. आणि मला खात्री आहे की जो बदल घडणार आहे त्याच्यात बिहार देखील एक महत्वाचं राज्य ठरेल आणि तेजस्वी यादव देखील तिथे बदल घडवणार आहेत. तसंच जर पाहायला गेलं तर झारखंडमध्ये मोठं एक राज्य आहे महत्वाचं एक राज्य तिकडे हेमंत सोरेन जी आणि काँग्रेस यांचं सरकार चांगलं चाललं होतं काम करत होतं लोकांसाठी काम करत होतं काय केलं तिथलं सांगायचं मला तुम्ही बातम्या बघता ना तुम्हाला कळलं जेव्हा भाजपाला कळलं की जे हेमंत सोरेन हे चांगल्या सीटा घेऊन येऊ शकतात निवडून येऊ शकतात त्यांचे पक्ष चांगल्या सीटा देऊ शकतात इंडिया आघाडीला ज्या मिनिटाला ते इंडिया आघाडीत आले त्यांना धमक्या यायला लागल्या की आमच्यात या नाही तर तुम्हाला जेलमध्ये टाकू आमच्यात या तुम्हाला जेलमध्ये टाकू त्यांनी सांगितलं जेलमध्ये 100 वेळा टाका पण भाजपा प्रवेश घेणार नाही कारण आमचा डाग नाहीये ज्यांच्यावर डाग नसतात ते भाजपा जात नाही. तसंच झालंय दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल जी आपण पाहिलं असेल दिल्लीमध्ये चांगलं राज्य गेले 15 वर्ष चालवत आलेले प्रत्येक व्यक्तीने तिकडे वाटत आहे की अरविंद केजरीवाल आमचा माणूस आहे तसं इथे आपण बोलतो ना आपला माणूस आणि त्यांनी सगळं पाहिलेलं त्यांचे संजय सिंग जी असतील किंवा अरविंद केजरीवाल जी असतील या दोघांना अटक करण्याचा प्रयत्न किती वेळा भाजपाने केला होता. संजय सिंग यांना 2-3 महिन्यापूर्वी अटक केली आता 3 महिन्यांतर सोडलेलं आहे आणि कुठलेही आरोप सिद्ध झाले नाही. तसंच अरविंद केजरीवाल साहेबांना बसलेली मुख्यमंत्री आपल्या एक देशातले राजधानीचे मुख्यमंत्री अटक करून आत टाकलेलं आहे. आज मी तुम्हाला विचारत आहे त्यांच्यावर कुठचा आरोप आहे आरोप आहे तुमच आज ईडी सांगताय की ते आंबे खात्या जेलमध्ये म्हणून शुगर वाढवण्याचा प्रयत्न होत आहे पण तुम्ही बघा हे चित्र किती भयानक आहे. जो कोणी या देशामध्ये सत्य बोलत आहे जो कोणी सत्यमेव जयतेमध्ये विश्वास ठेवतो सत्यमेव जयतेमध्ये नाही सत्यमेव जयतेमध्ये त्याला उचलतात आणि आत टाकतात ही परिस्थिती आज जर राजकीय लोकांची असेल नेत्यांची असेल लिहून घ्या तुम्ही चुकून जर तुम्ही या भाजपाला मतदान केलं ना तर तुमच्या घरात येतील आणि तुम्हाला सांगतील आजपासून हे कपडे घालायला पाहिजे तुम्ही हे खायला पाहिजे आणि हे बोलायला पाहिजे. मान्य आहे असा देश तुम्हाला मान्य आहे असा देश तुम्हाला हा कुठच्या राज्यात चालला असा हुकूमशाही गेल्या 10 वर्षात आपण पाहतो जे हुकूमशाहीचं राज्य जे वाढत चाललेलं आहे तुमच्या फोनमध्ये ते कसं येतं तुमच्या बातम्यांमध्ये त्यांचे सगळे जे काही ऍडव्हर्टाईज वॉर्निंग बघा ते येत आहेत आपल्या जीवनामध्ये येत आहे. आणि आज धक्कादायक गोष्ट ही आहे की भाजपा जो प्रचार करत आहे 10 वर्ष स्वतःची बहुमताची सत्ता झाल्यानंतर हुकूमशाहीची सत्ता गाजवल्यानंतर ते असा प्रचार करत आहे की विरोधी पक्षवाले काय खातात मटन मांस मच्छी खातात. म्हणत सर 10 वर्षानंतर जर भाजपाचे नेते तुम्ही विचार करा असा प्रचार करायला लागले म्हणजे 10 वर्षात तुम्ही स्वतःहून काहीच केलं ना 10 वर्ष स्वतःची सत्ता गाजवल्यानंतर काही कुठे काही चुकलं पाऊस जास्ती पडला नेहरू जेने कर दिया थंडी जास्ती आली की उष्णता वाढली इंदिराजीने असे की आता
अरे मग स्वतः काय केलं हा वर्ष तुम्ही बहुमताचं सरकार जेव्हा चालवत होता पूर्णपणे शासन तुमचं होतं, केंद्रापासून गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमचं सगळं ऐकत होते, आम्ही देखील तुमच्यावर विश्वास ठेवला होता. 10 वर्षामध्ये जे जे तुम्ही सांगितलं होतं केलं होतं जी वचन दिली होती त्याच्याबद्दल आज कोण बोलणार, कोण विचारणार? आज 10 वर्षानंतर जेव्हा तुम्ही सरकार गाजवल्यानंतर सरकार चालवल्यानंतर तुम्ही सांगायला पाहिजे होतं जी नोटाबंदी 2016 मध्ये तुम्ही केली त्याचा फायदा आमचा शेतकरी बांधवांना कसा झाला? झालाय कोणाला फायदा? काळा पैसा संपला होता, अतिरेकी संपणार होते, नष्ट होणार होते, देशात सगळ्यांच्या खात्यात 15-15 लाख रुपये येणार होते. आले कोणाच्या खात्यात 15 लाख रुपये? आले कोणाच्या खात्यात? नाही आले.